ज्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिलं तसंच अनेक सामाजिक उपक्रमात हिरिरीने भाग घेतला त्या दिवंगत रामभाऊ चव्हाण यांच्या नावानं फाउंडेशनची स्थापना होतीये ही कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बाब आहे असं प्रतिपादन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केलं रामभाऊ चव्हाण फाउंडेशनच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी फाउंडेशनच्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख दिवंगत रामभाऊ चव्हाण यांच्या नावानं फाउंडेशन सुरू करण्यात आलंय त्याचं उद्घाटन नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते झालं यावेळी जा फाउंडेशनच्या लोगोचं अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं फाउंडेशनच्या वतीनं विविध सामाजिक शैक्षणिक क्रीडा उपक्रम राबवणार असल्याचं फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रसाद चव्हाण यांनी सांगितलं तर दिवंगत रामभाऊ चव्हाण यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती देऊन या फाउंडेशनच्या माध्यमातून बेरोजगार तरुण आणि महिलांना रोजगार, रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं सुजित चव्हाण यांनी सांगितलं राजेश क्षीरसागर यांनी रामभाऊ चव्हाण यांच्या स्मृतींना उजाळा दिला कोल्हापुरातील अनेक सामाजिक प्रश्नांसाठी रामभाऊ दादांनी केलेली आंदोलनं यशस्वी ठरल्याचं क्षीरसागर म्हणाले कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी रामभाऊ चव्हाण यांचं योगदान महत्त्वपूर्ण असल्याचं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी नमूद केलं तर कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्ता कसा असावा हे रामभाऊ चव्हाण यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येत होतं असं सांगत विजय देवणे यांनी चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव हो, शिवाजीराव जाधव हो, माजी नगरसेवक अजित राऊत यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी सारे गमपा या गीतांची मैफिल पार पडली या कार्यक्रमाला माजी पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील शिवसेनेचे शहरप्रमुख जयवंत हरुगले माजी नगरसेवक उत्तम कोराणे अजित चव्हाण अविनाश मिठारी हेमा मिठारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते